मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा संपूर्ण राज्यात चर्चेचा आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा ठरतोय. जरांगे पाटलांनी संपूर्ण राज्यात विराट सभा घेऊन संपूर्ण मराठा समाजाच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत. अशातच प्रत्येक मराठा तरुण त्यांना पाठिंबा देत आहे. तर दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील युवक विशाल हनुमंत पवार याने जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून धाराशिव ते मुंबई असा पायी प्रवास करत मंत्रालय गाठून राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व गृहसचिव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. आणि आता हा युवक परत मुंबई ते पुणे आणि नंतर थेट नागपूरच्या होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला भेट देण्यासाठी जाणार आहे. मराठा समाजाच्या या आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या सर्व पक्षीय आमदारांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करावेत या हेतूने निवेदन देण्यासाठी पायी यात्रा करत तो निघाला आहे. हा युवक पायी यात्रा करत असताना महाराष्ट्र जीवन न्यूजचे छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी संदीप साळे यांनी त्यांच्याशी बातचीत केली. पाहूयात संदीप यांचा हा ग्राउंड रिपोर्ट. महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेचा विषय नसेल तो म्हणजे मराठा आरक्षण. मनोज जरांगे पाटलांनी जे मराठा आरक्षणाचं अंत्यरूप सोडून संपूर्ण देशभर आणि संपूर्ण मंत्रिमंडळ हादरवून सोडलंय, त्या मनोज जरांगे पाटलांना सपोर्ट म्हणून प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून आणि प्रत्येक गावातून मराठा तरुण एकवटून हा आधार देतो आणि समर्थन करतो. त्यातच अशात हा एक अवलिया तरुण जो की धाराशिव ते मंत्रालय आणि मंत्रालय पुणे ते नागपूर असा पायी प्रवास करत आहे. त्याच्या मागण्या काय आहेत आणि त्याच्या मागण्या आणि हा प्रवास का करतोय, कसा त्यांनी तो प्रवास केला आहे, आपण तो त्याच्या शब्दात जाणून घेत आहोत. महाराष्ट्राच्या मुलींच्या माझ्या नाव आहे पानार करत कला तालुका कळंब जिल्हा धाराशिव. ते मी 26/10/2023 मंत्रालय धाराशिव ते मंत्रालयाला चालत निघालो. तिथं मी आपले शंभूराजे देसाई यांना भेटलो आणि पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना भेटलो, मंत्रालयात जाऊन भेटलो आणि पुन्हा तिथून अनेक निर्णय घेतला. आता हिवाळी अधिवेशनाला आपल्याला जायचं आहे, इथं काय अनेक झालेलं नाही म्हणून मी पुणे ते नागपूरला चालत निघालेलो आहे. आज माझा 7वा दिवस आहे, त्याच्यामध्ये टोटल माझे 34 दिवस झाले. मी तिथं गेल्यावर मला शंभूराज देसाई म्हणले आपल्याला 24 तारीख दिलेली आहे, त्याच्यावर तोवर तुम्ही संयम पाळावा म्हणून मी आता 7 तारखेला इथं हिवाळी अधिवेशन होत आहे. त्या हिवाळी अधिवेशनमध्ये मी जाणार आहे आणि सगळ्या मुख्यमंत्र्यांना आमदारांना पहिला प्रश्न मराठी आरक्षणाचाच घेतला पाहिजे, नाहीतर अधिवेशन चालू देऊ नका, एवढं माझं म्हणण्याची. पहिला जो मुद्दा आहे हिवाळी अधिवेशनामध्ये तो मराठा आरक्षणाचाच घ्यायला पाहिजे अशी कट्टर मागणी या युवकाची या ठिकाणी यांनी केलेली आहे. मी महाराष्ट्र जीवन न्यूजचा प्रतिनिधी